नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल आर्टवेज बॉक्सर मध्ये। तर मी जसं तुम्हाला म्हणलं होतं, आपण मानाच्या नवघातपर्यंत व्हिडिओ काढायला येणार आहे। तर आज आपण आलोय, पहिला जो मानाचा गणपती आहे तो काजवापेठचा गणपती असतो, जिथं लोकमान्य टिळकांनी गणपती स्थापनेची सुरुवात केली, ज्या टायमाला आपली फ्रीडम फाईट चालली होती त्या ठिकाणी। तर चला न टाईमपास करता जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ। आता आम्ही एंट्री आलोय इथे एंट्रीला, चला आज जाऊ। ग्रामदैवत श्री गणपा गणपती प्रवेशद्वार, इथं स्थापना केली होती बरं का। सो तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ आलोय तरी इतकी गर्दी आहे। नमो व्रातपते, नमो गणपते, नम प्रमदपते, नमस्तेऽस्तु लंबोदराय, एकदत्ताय, विघ्ननाशिने, शिवसुताय, श्री वरदम्बाय नमो नमः। हरि ओम नमस्ते गणपते। आपण आत गेलो असतो पण आपल्याला सगळे दर्शन घेऊन आपले बॅडमिंटनच्या ट्रायलला पण जायचंय। सो लांब बाहेरून दर्शन घेऊन आपण निघू लगेच। चला नेक्स्ट गणपतीच्या स्पॉट वरती भेटू, आता दुसरा गणपती तुम्हाला सांगतो लगेच। मित्रांनो, आपण आलोय मानाच्या दुसऱ्या गणपतीपाशी, तांबडी जोगेश्वरी गणपतीपाशी। तर चला दर्शन घेऊ आणि आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करू। अजून आपल्याला बऱ्याचशा गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे। तिसरा गुरुजी तालीम आहे आणि त्याच्यानंतर मला लिस्ट चेक करावं लागेल, लय मोठी लिस्ट आहे, लक्षात नाही राहत, नावं थोडे हार्ड आहे। चला दर्शन घेऊ आणि मग पुढच्या गणपतीकडे जायला आपण मार्गस्थ होऊ। हा पुण्यातला दुसरा मानाचा गणपती आहे, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट। इकडे पण बघू शकता मानाच्या असल्यामुळे यांना गर्दी किती आहे, एवढ्या गर्दीत दर्शन घ्यायचं म्हणजे थोडं अवघडच आहे। यज्ञ पण चालू आहे। हा आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा इथं दर्शन घ्यायला आलो होतो आपण, आणि अजून पण बघा तुम्ही फुल गर्दी आहे। आतमध्ये जायला ह्या टायमाला पण चान्स नाही आपल्याला, आणि आपल्याला बॅडमिंटनचे ट्रायल्स आहे तिकडं पण जायचं आहे। सो इथून दर्शन घेऊ आणि दुसऱ्या गणपतीकडे जायला, तिसऱ्या नंबरच्या गणपतीकडे जायला आपण मार्गस्थ। चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरी। मानाच्या तिसऱ्या गणपतीपाशी आलो आहे आपण, गुरुजी तालीम गणपती। तर तो मागच्या व्हिडिओमध्ये पण होता पण तिथं काय प्रॉपर नाही आलं, परत व्हिडिओ घेतोय। दर्शनाचं थोडं अवघडच दिसतंय इथं, इथं तर लय गर्दी आहे, स्टेज छोटे। चला व्हिडिओ तुम्हाला बघून कळेल कसं आहे काय, चान्सच नाही वर जायला। बघा तिकडे रांगोळी पण लय भारी काढली। सो तुम्हाला दिसत असेल डेकोरेशन वगैरे किती भारी, नाही म्हणता म्हणता लाख दीड लाखाचा सेटअप आहे हा, अख्खा सेटअप आहे। काय प्रॉपर इज स्टेबल नसतं सगळं काढल्यानंतर। तर बाप्पाचं दर्शन घेऊ आणि चौथ्या गणपतीकडे जाऊ। चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। आपण चाललो आता मानाचा चौथा गणपती बघायला। त्याच्या आधी म्हणजे हा पण त्याच्यातच येतो पण मेन तो आहे, पण मला इथं तर डेकोरेशन खूप आवडलं म्हणून मी याचा पण व्हिडिओ घेतला आहे, कॅप्चर केला आहे। चला मानाच्या गणपतीकडे जाऊ सरळ। आपण फायनली आलो आहे मानाच्या चौथ्या गणपतीचं दर्शन घ्यायला। तुम्ही बघू शकता मांडव वगैरे एकदम लय भारी प्रॉपर अरेंजमेंट राहते इथं। तुळशी बागेचा गणपती हा, असं चांदीचा गणपती म्हणतात त्याला, तुम्हाला कळणं चांदीचा गणपती का म्हणतात। दर्शन घेतल्यावर चला तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करून घेतो। गणपती बाप्पाशी आलो आहे आपण। तर तुम्हाला आता कळलं असेल बाप्पाला चांदीचा गणपती का म्हणते, जे तुम्हाला चमकताना दिसतं आहे ते सगळं चांदीचं आहे ओरिजिनलमध्ये। मोशकरासुद्धा चांदीचे बनवलेले आहे। तर इथं डेकोरेशन बघू शकता आणि इथं तुम्ही कधी पण या, इथं बाप्पा आपले स्थापना असतात, फक्त गणपतीच्या 11 दिवसांमध्ये इकडं बाप्पा बसवतात, बाकी इथं कंटिन्यू असतात। चला नेक्स्ट गणपती, इथं लिस्ट पण दिली पुण्यातील मानाचे 5 गणपती। आता 5वा गणपती बाकी आपला केसरीवाडा, केसरीवाडा गणपती पण जाऊन येऊ आपण। चला भेटूया त्या गणपतीपाशी, बाय। मित्रांनो, आता आपण आलो आहे मानाच्या 5व्या आणि शेवटच्या मेन मानाच्या गणपतीपाशी। तर हा आहे केसरीवाडा गणपती,
इथं लग्नमान्य टिळकांची पण एक मूर्ती आहे, तुम्ही बघू शकताय. एक मूर्ती कंटिन्यू असते जी बॅक साईडला आहे ती, आणि जी पुढची मूर्ती आहे ती आत्ता बसवलेली आहे. तर इतकं भारी डेकोरेशन वगैरे तुम्ही बघू शकताय. इथं थोडी गर्दी कमी त्याच्यामुळे आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे. बघू शकता इथं व्यवस्थित एकदम प्रॉपर नियोजन आहे. सो दर्शन घेऊ आणि बाहेर जाऊन भेटू आता, कारण गर्दी आहे, माणसं दर्शन घेत आहे. आपल्याला ब्लॉक काढायची परमिशन नाही, पोलीस वगैरे सगळे आपल्याच तोंडावर आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मानाचे आपले 5 गणपती झालेत. आता हा जो पुण्यातला मेन गणपती आपला दगडूशेठ गणपती, तिथं आलो आहे आपण. तिथं पण जायला जागा नाही, साईडने आपण आलो आहे. दर्शन घ्या, बघू शकता कसा गणपती आहे. इकडं खतरनाक म्युझियम राहतं, पूर्ण स्क्रीन बिन सगळ्यात जास्त पोलीस बंदोबस्त असतो. एवढा मोठा मांडव टाकलेला राहतो इथं. तर दर्शन तर आपण घेतलं आहे. आता आपण कॉलेजला जायचं आहे आपल्याला, परत कॉलेज जायला निघू. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.